खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे गटाच्या तब्बल 200 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले. यावेळी वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागाचे शेकाप विभागीय अध्यक्ष सुभाष आहिरे, माजी पंचायत समिती सदस्य अनंता जांभळे, रसायनी फेस्टिवलचे प्रमुख संदीप म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सदस्य समीर म्हात्रे, सोमटणे ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पाटील, वासंबेच्या सरपंच ताई कुंडलिक पवार, शेकापचे वासंबे विभाग प्रमुख संदीप म्हात्रे, शेकापचे जिल्हा चिटणीस समीर म्हात्रे, शाखा प्रमुख आकाश पवार, सुभाष आहिरे, प्रल्हाद मुंडे, साजन जाधव, उद्धव ठाकरे गटाचे दिलीप कुरणूक, मनीषा कुरणूक, शेकापचे रिसगाव अध्यक्ष आत्माराम जांभळे, बाळाराम जांभळे, जगदीश जांभळे, नाना गायकवाड, शेकापचे खालापूर सहसचिव उमाकांत भोईर, युवा नेते तानाजी काठवले, वासंबे उत्तर भारतीय सेल अध्यक्ष प्रमोद कणोजिया, विनोद कणोजिया, यशवंत मांडे, भरत कर्णूक, तुकाराम कर्णूक, पुंडलिक पवार, गणेश पवार, नगीना पठाण, सुभाष पवार, अशोक पाटील, गणेश पाटील, अस्मिन पठाण, शबाना पठाण, परवीन खान, गीता राजू देशमुख, राजू देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की येणाऱ्या काळात वासंबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी मी आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करू असल्याचे सांगत आज ज्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते सर्व विकासाच्या प्रवाहात सामील झाले असल्याचे सांगितले. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरात अनेक विकास कामे होत आहेत, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मंत्री रवींद्र चव्हाण जरी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाही तरी देखील आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यामुळे ते आपल्या रायगड जिल्ह्याचे पालकच आहेत. कोकण असा रायगड जिल्ह्याचा विचार करून मंत्री रवींद्र चव्हाण काम करतायत. आता एकदा तुम्ही भाजपचे कमळ हातात घेतले आहे त्यामुळे तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले. तर आमदार महेश बालदी यांनी वासांबे ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच आहेत. मोहोपाडा परिसराचा सर्वांगीण विकास मला करायचा आहे. येथील नागरिकांचे आयुष्य सुकर बनविण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. तुम्ही आम्हाला कामे सांगा, निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. भाजपमध्ये तुमच्या सर्वांचे मी स्वागत करतो. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही असा विश्वास प्रवेशकर्त्यांना दिला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण विधानसभा मतदारसंघ प्रमुख अरुण शेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, माजी उपसभापती देवीदास पाटील, गुळसुंदे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अविनाश गाताडे, ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर, माजी सरपंच किरण माळी, गोपीनाथ जाधव, संजय खंडागळे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपण आताच आपल्या या भागामध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसारवाडीतील असणारी घटना, या दुर्दैवी घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला अशी सर्व जण आणि त्या सर्व जणांना खऱ्या अर्थाने न्याय त्या वेळापासून दिला पाहिजे होता. तो न्याय त्यावेळेला मिळाला नाही. परंतु महेश बालदी असतील, आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला की उरण या पूर्णच्या पूर्ण आणि रायगडमध्ये असणाऱ्या सर्व अशा डोंगर माथ्यावरती दरी कोपरी पारीमध्ये राहणारे असे सर्व बांधव जे आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पुनर्वसनाची गरज आहे आणि त्या पुनर्वसनासाठी
उचललाय आणि मला सांगायला आनंद होतो की 6 महिन्यांच्या आत या सर्वांना खऱ्या अर्थाने नवीन घरांमध्ये त्यांना सर्वांना जाता येणार. महेश बाजी यांच्या नेतृत्वामध्ये या भागातील ज्या ज्या विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपल्याला आश्वासित करतो की जो विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये ठेवलाय त्या विश्वासाला तडा आम्ही कोणीही जाऊ देणार नाही. एक परिवार म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आज सामील झाला, एक राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील झाला आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षामध्ये सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून आज आमच्याबरोबर जोडले गेला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद. आज ज्याने प्रामुख्याने प्रवेश केला असे शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना या सर्व पक्षामधून ज्या सर्व सहकार्याने प्रवेश केला ते सर्व आणि ज्यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला ते सर्व पदाधिकारी, मी अनेक दिवस त्यांच्याशी बैठका होत होत्या, काही जण शेतकरी कामगार पक्षातून आले, काही जण शिवसेनेतून आले, पण या वासंब जिल्हा परिषदेतील सरपंच आले, नागपलीचे आहेत, या इथले माजी सरपंच आहेत, पण जी मंडळी शेतकरी कामगार पक्षातून आली त्या सगळ्यांच्या जेव्हा बैठका झाल्या तेव्हा ही सर्व मंडळी या ठिकाणी धडपड करणारी मंडळी होती, समाजकारणामध्ये काहीतरी करावं ही सर्वच मंडळी. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, ती मला पटली. साहेब त्यांनी त्या दिवशी चव्हाण साहेब मला सांगितलं की साहेब आम्ही 35-35 वर्ष त्यातले अनेक कार्यकर्ते 35-35-30-30 वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करत होतो, आम्हाला त्या पक्षाने काही कमी केलं नाही, पण आता तिथे नेतृत्व नाही आहे, आता आम्हाला समाजाची कामं करायची आहेत म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाकडे एवढ्या मोठ्या मनाने सांगून ते भारतीय जनता पक्षाकडे आले. मला खरोखर समाधान वाटलं आणि ते म्हणाले साहेब आम्हाला शेका पक्षाची फार काही तक्रार नाही आहे. तेव्हा तिला त्या नेतृत्वाने आम्हाला सांभाळलं, गेल्यात काही दिवस ती भर काढायची आहे, तुम्ही काम करताय, नरेंद्र मोदींचं काम चांगलंय, महाराष्ट्राचं सरकार चांगलंय म्हणून आम्ही तुमच्याकडे. मला अभिमान वाटतो की साहेब मी अनेक वेळा सांगत असतो की आपण काम करतो म्हणजे काय करतो, आपल्याला सामाजिक जीवनाची खाज आहे, शब्द वाईट असला तरी परफेक्ट आहे, आणि आपल्याला असं वाटतं माझ्या विकास माझ्या विभागाचं भलं व्हावं, माझ्या गावचं भलं व्हावं, रस्ता व्हावं, सर्वसामान्यांना जे गरज आहे त्याच्या पलीकडेकडून जाऊन जे सरकारकडून अपेक्षित असतं ते माझ्या नेतृत्वाने आणून मला गावात द्यावं, या सर्व इच्छा असणारी आपण सर्व मंडळी. त्याच्यामुळे राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेवून मला या विभागाचं भलं करायचं आहे, जो करेल त्याच्या मागे मी राहील, त्या सर्व इच्छा ठेवून आज ज्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि एक आहे विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही, ज्या विश्वासाने ज्या विकासाचा महामंत्र घेऊन तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय निश्चित तुमच्याकरता तुमच्या अपेक्षांना खरं उतरू हा शब्द या काळ्या रात्री तुम्हाला आम्ही देतो. मी सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो. ते अभिनंदन याच्यासाठी की आपल्या सर्वांनी एक अतिशय योग्य निर्णय घेतला. आज देशात नाही जगात सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला असला, सगळ्यात जास्त ज्या पक्षाचे सदस्य आहे असा पक्ष जर कुठला असला तर तो भारतीय जनता पार्टी हा पक्ष. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर आज आपण सर्वजण प्रवेश करताय, मी म्हणतो की आपण सगळेजण भाग्यशाली आहात. भाग्यशाली अशासाठी आहात की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश होतोय ते आपले आमदार महेश बाजी साहेब, त्यांनी आता इथं बोलत असताना व्यक्त केलं की एकीकडे आपल्या भागाला मुंबई असेल, JNPT सारखा एक मोठा वेगाने विकसित होणारा प्रदेश असेल याच्याशी जोडलं जात आहे, आपल्या परिसरामध्ये HOCचा कारखाना तो बंद पडला पण तितकाच सक्षम असा एक प्रकल्प BPCL चा
हा आपला प्रकल्प आहे, या परिसरामध्ये येतोय. आपल्या परिसराची भूक ही विकासाची भूक आहे, आपल्या परिसराची भूक ही औद्योगिकरणाची भूक आहे. आणि म्हणून या गरजा लक्षात घेऊन, या गरजा या भागवण्याच्या दृष्टिकोनातून जो आपल्यासाठी पुढाकार घेईल, जो आपल्यासाठी सरकार दरबारी भांडेल, असं एक नेतृत्व आमदार महेश गांधींच्या रूपानं हे आपल्याला या ठिकाणी मिळालं, ज्यांनी गडकरी साहेबांच्याकडे पाठपुरावा केला आणि जे पिढीपासून आपल्या परिसरापर्यंत एक विकासाचा राजमार्ग आपल्या सर्वांसाठी पुरा केला. आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विकास कामांना सुरुवात झाली. मागच्या काळामध्ये कपिल पाटील साहेब आपल्या परिसरात आले, जल जीवन मिशनच्या योजनांचे शुभारंभ झालेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं आमदार निधी असू द्या, राज्य सरकारचा निधी असू द्या, MMRDA निधी असेल, केंद्र सरकारचा निधी असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधीचा पाऊस आपल्या या वासांबे परिसरावरती पाडण्याचं काम आमदार महेश गांधी करतात. मी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकार मधले माननीय रवींद्र चव्हाण साहेबांसारखे मंत्री जे टीका करणारे अनेक असतात, मुंबई गोवा महामार्ग का झाला नाही का झाला नाही याची टीका करणारे अनेक असतात. आमच्या पनवेलला पण आता आपल्या इथे महामार्गाचा निर्धार मेळावा झाला, पण महामार्गाचा निर्धार मेळावे घेण्याची काय गरज नव्हती. महामार्ग होण्याचा निर्धार चव्हाण साहेबांनी ज्या वेळेला PWDचा कारभार हातात घेतला त्यावेळेलाच निर्धार केलेला आहे. आणि माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेबांनी 4 वेळा सतत त्या महामार्गाची पाहणी करून तो महामार्ग 1 लेन का होईना पूर्णपणे गणपतीपर्यंत तयार करण्याचा जो निर्धार व्यक्त केलेला आहे आणि तो प्रगतीपथावर ते सगळं काम चालू आहे. त्याच्यामुळे असा निर्धार मिळावा वगैरे कोणाला घ्यायचा असेल टीका करायची ती घेऊ दे, पण आपण सगळेजण जे आज पक्षामध्ये आलेला आहात तो पक्ष म्हणजे विकास काम करणारा आहे. विकासाची गंगा ज्या पक्षाने आणली, ज्या सरकारने आणलेली आहे, अशा सगळ्या पक्षामध्ये तुम्ही आलेला आहात. आपल्या महेश बलजींच्या कामांचा झपाटा असेल, आमदार माननीय प्रशांतजींच्या कामाचा झपाटा असेल, या सगळ्यांची कार्यपद्धती असेल, त्या सगळ्याच्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना आपण समाविष्ट करणार आहोत. आणि सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद.